नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली फुडी फॉर एव्हरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हदग्याच्या फुलांपासून भाजी बनवणार आहोत ही भाजी चवीला एकदम छान आणि एकदम मस्त लागते असं वाटतच नाही की ही या फुलांची भाजी आहे चला तर मग आपण तयार करूया ही हदग्याची फुलं आहे तुम्ही बघू शकता आणि या फुलांमध्ये एक पुष्पकोश असतो हे बघा हा पुष्पकोश किंवा पराग याला म्हणतात आणि हा कडू लागतो त्यामुळे हा आपण असा तोडून घ्यायचा आहे आणि हे फुलांच्या खालचं जे आहे हिरवं तेही आपण काढून घेणार आहोत हे बघा ही अशा प्रकारे ही सर्व फुलं आपण वेगळी करून घ्यायची आहे हे बघा ही झाली आहे आता आपण ही चाकूच्या सहाय्याने बारीक बारीक कापून घेऊयात हे बघा ही अशी व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आता ही स्वच्छ दोन पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेऊयात तुम्ही बघू शकता असं फेसाचं पाणी येतं परत एकदा आपण ही स्वच्छ धुवून घेऊयात फुलं ही स्वच्छ धुवून झाली आहे साहित्य सांगते हदग्याची फुलं कापून घेतलेली एक टमॅटो बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला थोडीशी मेथी बारीक चिरलेली यामध्ये कढीपत्ता लसूण दोन चमचे लाल तिखट अर्धा टीस्पून हळद आणि एक चमचा काळा तिखट जिरे आणि मोहरी भाजलेलं दाळीचं पीठ आणि चवीनुसार मीठ चला तर मग आपण करूया कढई तापल्यानंतर त्यामध्ये जो दोन चमचे तेल टाकायचं त्यामध्ये जिरे आणि मोहरी लसूण आणि कढीपत्ता हे व्यवस्थित असं फ्राय झाल्यानंतर यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं परतवून घेऊयात एक पाच मिनटं परतल्या गेल्यानंतर कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला दिसतो त्यामध्ये एक बारीक टमॅटो चिरून टाकायचं आहे आणि हे एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटं वाफ दिल्यानंतर कांदा आणि टमॅटो छान असे शिजलेले आहे यामध्ये आता दोन चमचे लाल तिखट अर्धा टीस्पून हळद आणि एक चमचा काळा तिखट हे टाकून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात यामध्ये आता हदग्याची फुलं टाकून घेऊयात व्यवस्थित पिळून घेतलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान दिसत आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली मेथी थोडीशी टाकूयात मेथी टाकल्यामुळे ही भाजी खूप चवदार लागते अजिबात झिघटपणा येत नाही हे बघा एक पाच दहा मिनटानंतर तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे भाजलेलं डाळीचं पीठ टाकून घेऊयात डाळीचं पीठ ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाजी झाली आहे गॅस बंद करायचा आणि आता ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात ही भाजी चवीला एकदम छान लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूपच छान लागते आणि ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडेल कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी फुडी फॉर एव्हरला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा